नमस्कार नमस्कार मित्रांनो, मी उमराज रंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा ब्रँड न्यू व्हिडिओ मध्ये स्वागत करीत आहे. मित्रांनो, एक कमेंट बार बार येत होती की शेळ्यांची मिल्किंग करून दाखवा, मिल्किंग करून दाखवा. तर मित्रांनो, आता संध्याकाळचा टाइम आहे, पण मी प्रयत्न करतोय की एका शेळीचं दूध तुम्हाला काढून दाखवतो की एका टायमाला किती नेमकं दूध निघतंय. तर आता जवळपास 7 महिने झालेले आहे शेळीला जणून, आणि बघू आता किती दूध निघतं. हिच्या खाली सध्या काही पिल्लू वगैरे नाहीये. तर आता संध्याकाळ झाली आहे, 6 वाजता जवळपास. तर आता दूध काढणार आहे, बोट दिसत नाही त्याच्यात तो वाला. तर मी आता दूध काढतोय हिचवालं आणि दाखतो तुम्हाला किती दूध निघतंय. 7 महिने जणून सुद्धा काठेवाडी शेळी आहे आणि दूध काढून दाखवतो आता. तर बघा तुम्ही आता हे बघू शकता तुम्ही, बादली वगैरे घेतली आपण, चालू केलंय असं दाखवलं तर चालेल. बघू शकता कसल्याही प्रकारची बादली मध्ये अगोदरच दूध वगैरे काही नव्हतं. सगळ्यात सोपी पद्धत दूध काढायची. काठेवाडी शेळीचं एवढं एक खूप छान आहे मित्रांनो, ही शेळी लगेच कल्ला करत नाही, कधी कधी होत असतं इकडे तिकडे हलन थोडं येड्यावणी करीन, पण शक्यतो दोन्ही सडांनी तुम्ही दूध एका टायमाला काढू शकता. थोडं इकडून होय असं बास 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 दिसतंय नाही एकदम क्लिअर. मित्रांनो, मी कसा दिसतोय जरा सांगा मला, म्हणजे असं नाही म्हणत मी, तुम्ही स्तुती करा, पण म्हणजे कॅमेरा वगैरे अँगल वगैरे क्लिअर आहे की नाही तेवढं सांगत चला. म्हणजे सांगा ना कशी दिसते मी, बनेल अंडरपॅन्डीत. अंडरपॅन्ड नाही मित्रांनो, टायटी घातलेली आहे. आणि ही आपली सोनम, हिचं नाव सोनम आहे असं मी म्हणणार नाही, हिचं नावच माहित नाही मला. मग आता सोनम दोन नंबर हायेस्ट दूध निघणारी शेळी आहे. एक नंबरची तू दूध निघतं, ती थोडी दूध काढायला येड्यावणी करते, पण ही दूध काढायला येड्यावणी करीत नाही, त्याच्यामुळं मग हिलाच घेतला आज दूध काढायला. दिसत चाटून बर. थँक यू माझी बच्ची. खूप छान शेळी आहे, एवढं दूध आता निघलं आहे. आता हे दूध किती आहे ते तुम्हाला मोजून दाखवतो. तर चला मोजायचं. बाटली आहे बाबा, 1 लिटरची बाटली, 1 लिटरची बाटली आहे का? ही दूध मोजायच काय पान त्याच्यामध्ये आहे का? पीठ गाडी यायचं चांगली बाटली मित्रांनो. पाणी त्याच्यात आणि बाटली बी चांगली आहे. चला तुम्हाला व्हिडिओ मध्ये टाकून दाखवते मी. एखाद्या टायमाला जर स्टोरेज प्रॉब्लेम झाला तर व्हिडिओ बंद बी पडू शकतो. क्लिअर कट 1 लिटरची बाटली भरलेली आहे, आणि अजून जर दाखवायचं म्हणलं आणखीन क्लिअर कट
तर इकडे इकडे पुढे लोक डबल म्हणतील फेक व्हिडिओ बनवत नाही ओमराज भैया फेक व्हिडिओ बनवत नसतो. मित्रांनो, ही 2 लिटरची बाटली आहे आणि माझी पाणी पिण्याची बाटली आहे, तर याच्यात दूध टाकून दाखवतो तुम्हाला. फेस आलेला आहे आता. आणि हे बघू शकता, जवळपास हे 1.5 लिटर दूध, हे पाऊन मग 1.5 लिटर जरी धरून चाललो तुम्ही, हे 1.5 लिटर. आणि हे बघा, याच्यात दूध बाकी आहे, म्हणजे हे धरून जरी 1.5 लिटर धरलं आणि हे 1 लिटर बिगर फेसाचं आहे, नंतर फेस बनत असतो. तर बघू शकता एका शिळीचं दूध निघलंय जवळपास. खाली सांडलेलं आहे थोडंफार टाकायच्या वेळेस. तर एका शिळीचं दूध निघलं आहे जवळपास 1.5 लिटर एका टायमाला, संध्याकाळी 1.5 लिटर आणि सकाळी पण एवढंच निघतं. आता 6 वाजले तर सकाळी 7 वाजता दूध निघन, म्हणजे जवळपास एवढंच दूध निघन. आणि खुराक वगैरे सध्या काही नाही आहे बकऱ्यांना. तर बघू शकता एक मापासाठी बाटल्या घेतल्या होत्या, बाकी 1.5 लिटर दूध निघलेलं आहे मित्रांनो शिळीचं. आणि बाकीचं सगळ्यांचं 1-1 लिटर तर आरामशीर निघतं मित्रांनो. तर बघू शकता काठीवाडी शिळी एका टायमाला 1 लिटर दूध आरामशीर देते मित्रांनो. जर कोणाला घ्यायचं असेल तर घेऊ शकता, माझ्याकडे विक्रीसाठी नाही, पण मग तुम्हाला जर घ्यायचं असलं तर दुधासाठी चांगले आहेत शेळ्या. आणि बाय बाय मित्रांनो, आता मला बाटल्या धुवून काढावं लागेल व्हिडिओच्या नादात. बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. लव यू ऑल. चॅनलला सपोर्ट करत राहा. बाय बाय.